नमस्कार, पेठ नावाच्या गावी मी आलेलो आहे आणि खूप सुंदर असा हसेन हुसेन यांच्या स्मरणार्थ चालू असणारा हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हा डोला आपण पाहतोय. आपण सध्या हा डोला मी अनेकांच्या मुलाखती आता घेतल्या, शाहीर रामारी भाट सर असतील, तर कसं काय चालू आहे हे सगळं, म्हणजे किती वर्षापासूनची परंपरा? हे गाव वसल्यापासून गावाचे संस्थापक जे शेंडगे होते ते नाताजी शेंडगे, हो, तेव्हापासून ही परंपरा अशी चालू आहे. हो, कारण तिथे हनुमान मंदिर, त्या ठिकाणी सिद्धनाथ मंदिर, त्याच्या बाजूला लगेच मशीद, हो, अशी परंपरा कुठेही महाराष्ट्रात नाही. मोहरम इथले दिंडी असो किंवा पारायण असो किंवा यात्रा असो, सर्व आम्ही हिंदू मुस्लिम मिळून सगळी एकत्र साजरी करतो. खूप सुंदर. मला हे महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या अंगानं पेठ नावाचं गाव अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे, तर या गावामध्ये हा डोल्याचं हे वेगळं वैशिष्ट्य आहे. हिंदू मुस्लिमांचं इथं वावरणं कसं असतं? एकमेकाच्या सुख दुःखामध्ये आम्ही अगदी घरातल्या ते किचन रूम पर्यंत आम्ही जातो एकमेकाच्या, एकदम सलोख्याचं वातावरण आहे. बरोबर. गेली कित्येक वर्ष आणि ह्या डोल्याचं विशेष महत्व हे लोकांना या परिसरातल्या सगळ्या पटलेलं आहे, सगळ्याला पटलेलं आहे, श्रद्धेचं आहे आणि ते नवसाला पोहोचेची त्यांची श्रद्धा आहे. हो हो. तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्या महिला भगिनी येत आहेत, बघा सासूरवाशीन किंवा माहेरवाशीन सगळ्या येतात मुली, काय वाटतंय? गावची लेडीज, गावची महिला, गावची लेक कुठल्याही सणाला येणार नाही, पंचमीला येणार नाही, पण डोल्याला येणार. वा, इतकी श्रद्धा गावच्या माता भगिनींची आमच्या हसेन हुसेन साहेबांवर आहे. हो. आणि हे सकाळी मुलांच्यासाठी बघा नवस केलेलं जातं किंवा मुलांच्या आरोग्यासाठी, ह्या मुलींना खूप काळजी असते ना? हो हो, अतिशय काळजी, श्रद्धेपोटी सगळी या ठिकाणी जमा होतात. इथं कुठलाही भेदभाव मानला जात नाही, हिंदू मुस्लिम असो, बारा बलुतेदार सगळे मिळून आम्ही हा सण साजरा करतो. गेली 10 दिवस आम्ही दिवसाची रात्र करून हे सगळं सगळे मिळून आम्ही साजरा करतो. हो, खूप मला हे वाटतं की हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या अंगाने जे वेगवेगळे उत्सव होतात त्यात मोहरमचा हा उत्सव पेठचा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आता जाणवलेलं आपल्याला. आणि त्याचबरोबर आमचे मित्र किसनजी गुरुजी हे वारकरी संप्रदायचे आहेत, ते सुद्धा वारी करून इथे यात सहभाग नोंदवला. तुम्हाला काय वाटतं या डोला लहानपणापासून तुम्ही बघताय, वेगळं आहे? लहानपणापासून बघतो, 95 वर्षी वारी आहे आमच्या दारातच, मशीद आहे. हो. आम्ही हा आणतो पांडू वेगळा मानत नाही. मग हिंदू मुस्लिम इतकं ऐक्य हे पेड मध्ये आहे हे लहानपणापासून तुम्ही अनुभवत आहे? बरोबर. आणि या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी कुठे चालतं असं वाटतंय का? चालतं, म्हणजे पेडमध्ये जास्त प्रमाण आमच्या 100% प्रमाण चालतं. बरोबर. खूप सुंदर. मला हा वेगळा वैशिष्ट्य आज बघितलं, निश्चित महाराष्ट्राचा नंतर स्वीकार करेल असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. Thank you.
मोरांची सगळे हे बघतात हे सगळेच बघतात आम्ही कमाने आम्ही तिथे घेतो बाळ मागू बर नाही आलं कुठे येतो